अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ व एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आज धुळे शहरातील एसएसबीपीएस कॉलेज येथील मैदानावर मकर संक्रांतीचे औचित्य साधत 51 लाख सामूहिक सूर्यनमस्कार अभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी योगासनेही सादर करण्यात आलेत। शरीर माध्यम खलु धर्म साधनम ही संस्कृत उक्ती अतिशय महत्वाची आहे। कोणतेही सत्कार्य साधायचं झालं तर ठणठणीत शरीर असल्याशिवाय त्या कार्याची फलश्रुती समाधानकारक मिळणे द्वारपास्त आहे। मनाचे स्वास्थ्य शरीरावर अवलंबून आहे, तर उलट पक्षी मनासह शरीराचे तंत्र सुरळीत राहते। परमहंस सत्यानंद सरस्वती यांनी म्हटल्यानुसार योग हा कालचा वारसा, आजची गरज आणि उद्याची संस्कृती आहे। आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना अनेक रोगांनी ग्रासले, त्यामुळे यावर एकमेव उपचार योगा बनला आहे। योग ही एक नियमित साधना आहे, ज्यामध्ये आसने, प्राणायाम, मुद्रा, बंध, शुद्धिक्रिया, ध्यान, धारणा यांचे सुंदर मिश्रण आहे। या पार्श्वभूमीवर आज अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ व एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने 51 लाख सामूहिक सूर्यनमस्कार योगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रीय अध्यक्ष योग गुरु मंगेश त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनात धुळे जिल्हा प्रभारी योग शिक्षिका मनीषा चौधरी यांनी योगासने सादर केली। नमस्कार, मी मनीषा राजेंद्र चौधरी, अखिल भारतीय योग शिक्षक संघटनेतर्फे जो आज मकर संक्रांतीनिमित्त जो कार्यक्रम आयोजित केला होता सूर्यनमस्काराचा, तो आम्ही यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यासाठी माझ्या संस्था योग विद्याधाम संस्था व एनसीसीच्या जे लोकांनी मला जी मदत केली, त्यांनी जे मुलं वगैरे दिले, त्या मॅडमांनी मला ही खूप मदत केलेली आहे। यांनी मुळापासून तर टोकापर्यंत मला पूर्णपणे साथ देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्यासाठी मी त्यांचे आणि सगळे माझे योगाचे टीमचे, माझे जे योग विद्याधामचे सहकारी आहेत, त्यांचे मी मनापासून आभार मानते। आणि असं आम्ही असं हे करतो संकल्प की आम्ही आमच्या हातून जास्तीत जास्त चांगलं कार्य घडो आणि लोकांना आमच्याकडून जास्तीत जास्त प्रेरणा मिळो, किंवा आमच्याकडून लोकांना जास्तीत जास्त आम्ही निरोगी आणि स्वस्थ ठेवण्याचा प्रयत्न करू अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि सगळ्यांनी माझं एवढं छानपणे मला सहभाग दिला, सहकार्य केलं, म्हणून त्यासाठी मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करते। आणि माझ्या दोन सगळ्यांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। माझ्या ज्या लोकांनी मला पूर्णपणे मदत केली त्यांच्या पण मनापासून खूप खूप